Ya no voy a ver los que सह कुटुंब सह परिवार या ठिकाणी देखावा बघण्यासाठी आलात, कसं वाटतं आपल्याला हा देखावा बघून? खूप छान वाटलं. कुलस्वामिनी प्रतिष्ठान हे दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी खूप छान देखावा आपल्या सर्वांसाठी यांनी साजरा केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी आपण महाराजाचा राज्याभिषेक बघू शकलो नाही, पण ह्यावेळेस इथं हे सर्व बघून असं वाटतंय की राज्याभिषेक दिन सोहळ्याचा आनंद आपण घेत आहोत. आम्ही सर्व सह कुटुंब सह परिवार इथे आम्ही मुख्यतः शिवरायांचे 8वे रूप या उक्ती प्रमाणे इथे आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साकारलेला आहे. पूर्ण एका राजमहालाचं राजगडासारख्या एक हॉलला इथं रूप दिलेलं आहे आणि स्वतः शिवाजी महाराज सिंहासनावरती अधिष्ठित आहेत, सोबत जिजाऊ मासाहेब आहेत, असा देखावा साकारलेला आहे. त्यांचं पंतप्रधान मंडळ अष्टमंडळ वगैरे सर्व इथं व्यवस्थित साकारलेलं आहे. यासोबतच आपण लॉनवरती महाराष्ट्राचा एक नकाशा साकारून मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त मराठवाड्याला थोडं फोकस करून तिथे आपण वेगवेगळ्या गणेशाच्या मूर्ती या शेतातील वेगवेगळी कामं करताना साकारलेल्या आहेत. तिथे आपण पाणी जिरवा, पाणी वाचवा, सोलर बसवा शेतकऱ्यांनो, शेततळे बनवा, असा शेतकऱ्यांना विविध संदेश दिलेले आहेत आणि शेती समृद्ध करण्यासाठी आपला हेतू आपण तिथे व्यवस्थित साकारलेला आहे.
ठिकाणी देखाव बघण्यासाठी आलात, काय वाटतं देखाव बघून? कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे दरवर्षी ते वेगवेगळे देखावे इथं उपस्थित करतात. तरंगता गणपती असेल, अंकुरा बीजांकुरापासून बनवलेला गणपती असेल, मिलेटपासून बनवलेला गणपती असेल, किंवा स्विमिंग पूलातला गणपती असेल, असे विविध प्रकारचे गणपती बघत असताना यावर्षी आम्हाला उत्सुकता होती की कोणता गणपती यावेळेस येणार. यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा सादर करून हा गणपती इथं स्थापन करण्यात आलेला आहे. आम्हाला आनंद वाटतो की आमचा मित्र अशा वेगवेगळ्या कल्पना घेऊन आणि एक विविध कल्पना घेऊन महाराष्ट्रातच असं नवे कल्पकृपाने गणपती सादरीकरण करतात. गणपती स्थापनेसाठी एक देखाव, उत्तम देखावा इथं सादर करतात आणि स्थानिक नागरिकांना ते उपलब्ध करून देतात. स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने इथं येतात, दरवर्षी वाट बघत असतात की कधी गणेश स्थापना होईल आणि कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या गणपती पाहायला आम्हाला मिळेल. त्यासाठी आज भरपूर लोक पण भरपूर नागरिकही फॅमिलीसहित इथं उपस्थित होत आहे. त्याच्यामुळे नागरिकांचा आनंद बघून आमचा मित्र कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलासजी कोडे यांची जे यावरच हसू जे आणि ते हसू हसत राहावं. आणि ज्यांनी जे उदाहरणार्थ महाराष्ट्राचं एक त्यांनी नकाशाकडून जी पेरणी करणार गणपती दाखवलेला आहे, त्यांच्या या अहोरात्र प्रयत्नांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगला देखावा आम्हाला पाहायला मिळेल या शुभेच्छा त्यांना देतो. धन्यवाद. कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ गेली 12 वर्षे असून इको फ्रेंडली गणपती देखावे साजरा केले जातात आणि लोकोपयोगी संदेश सगळे आम्ही देत असतो. यावर्षी आम्ही शिवछत्रपती यांच्या राज्याभिषेकला 350 वर्ष झाले, त्यामुळं हा भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकचा देखावा केलेला आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्राचा पूर्ण मातीतून 60 बाय 80 फूट नकाशा मातीतून करून त्यात गहू पेरलेले आहेत आणि ते सगळे हिरवागार आपला महाराष्ट्र दर्शवत आहे की शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी जवळपास 7 ते 8 बाल गणेश शेतकरी रूपात सगळे काम करताना दिसतात आणि संदेश पण देत आहेत. त्या संदेशाद्वारे आम्हाला शेतकऱ्यांना समृद्ध महाराष्ट्र व्हावा, त्यांचं बळीराजांचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच आमची सदैव इच्छा असते आणि ती आम्ही साकारलेली आहे. मी विलास कोरडे, कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ, छत्रपती संभाजीनगर. काय कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ नेहमीच नाविन्यपूर्ण आणि भव्य देखावा देत असतो, तो इको फ्रेंडली. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची 350वी जयंती झालेली आहे आणि त्यानुसार मग आम्ही विचार केला की आपल्या या महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे की महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, पूर्ण जगामध्ये ज्याचं नाव आहे, त्यांचं एक चांगलं भव्य काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण करावं आणि हा देखावा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाचा देखावा अगदी आम्ही सगळं इको फ्रेंडली तयार केलेला आहे, जो 5000 स्क्वेअर फुटवर तुम्हाला भव्य दिसत आहे. नागरिक भक्तमंडळी इतकं येतात आणि खूपच स्तुती करतात, खूपच आम्हाला प्रेरणा देतात, आनंद घेतात, त्या इतिहासामध्ये गेल्याचं अनुभव घेतात आणि रात्री 11 साडे 11 पर्यंतही येतात. कालही जवळपास 300 ते 500 फॅमिली आल्या होत्या, आजही जवळपास 300 ते 500 फॅमिली आल्या. दररोज 1000-2000 लोक इथे येत असतात आणि या महाराजांचं दर्शन घेत असतात. आपण महाराष्ट्राचा नकाशा काढून गणेशजी जसं त्यामध्ये नागर किंवा पेरणी करताय असं दाखवलेलं आहे, काय आपली म्हणजे दाखवण्याची इच्छा आहे? शिवाजी महाराज म्हटलं की महाराष्ट्र आलात आणि त्यामुळं महाराष्ट्राचं काहीतरी आपण सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी एक महाराष्ट्राचा पूर्ण 70 फूट बाय 40 फूट हा जो नकाशा केला, त्यात माती आणि गहू 50 किलो पेरलेत आणि ते एकदम हिरवागार दिसत आहे, ज्यात गणपती बाप्पा स्वतः बालगणेश 6 रूपामध्ये खाली आलेले आहेत आणि शेतामध्ये नांगरत आहेत, शेतामध्ये खोरं घेऊन काम करत आहेत, शेतामध्ये पाणी देत आहेत आणि एक मोठा गणपती सगळ्याला आशीर्वाद देतो शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांना तुम्ही समृद्ध व्हा आणि तुम्ही समृद्ध झाला म्हणजे राज्य होईल, देश होईल, जग होईल. यामुळे त्यांचा आशीर्वाद आवश्यक आहे, त्यामुळं ही संकल्पना तिथं आलेली आहे आणि ती आम्ही तयार केली आहे.